नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बातमी अशी आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना जो आहे मित्रांनो, पीक विमा भरण्यासाठीची जी तारीख होती मित्रांनो, तो 31 तारीख होती, 31 जुलै। तर त्या तारखेमध्ये बदल झालेला आहे, तारीख वाढ झालेली आहे। तर ती तारीख किती असणार आहेत, काय असणार आहेत, हे सविस्तर आपण GR मध्ये बघूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील, ठीक आहे। तर चला मित्रांनो सुरू करूया। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याबाबत। तर 2023 चा जो खरीप हंगाम आहे मित्रांनो, त्यासाठीची ही मुदतवाढ आहे, ठीक आहे। 31 जुलै 2023 चा हा GR तुम्ही या ठिकाणी बघू शकता। शासन पूरक पत्रक या ठिकाणी दिलेले आहे, तर आपण ते वाचणार आहोत, ठीक आहे। बघा, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास दिनांक 26/6/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 करिता सहभागाची अंतिम मुदत दिनांक 31/7/23 अशी निश्चित करण्यात आलेली आहे। तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दिनांक 31/7/2023 पासून दिनांक 3/8/2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 31/7 पर्यंत ही मुदत होती, तर ही मुदत वाढवून 3/8 पर्यंत केलेली आहे, ठीक आहे। त्यामुळं जे शेतकरी वंचित राहिलेले आहे, कारण काय व्हायचं मित्रांनो, जी पीक विम्याची जी वेबसाईट आहे ती काही दिवसांपासून, म्हणजे जे शेवटचे जे दिवस राहिलेले होते 4-5 दिवस, त्या दिवसांमध्ये ती चालतच नव्हते, ठीक आहे। त्यामध्ये ती हँग व्हायची किंवा लोडच होत नव्हते, त्यामुळं बरेचसे शेतकरी असे आहे ज्यांनी पीक विमे भरलेले नाही, तर त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 3 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे। तर हा जो GR आहे मित्रांनो, www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती सुद्धा उपलब्ध आहे। त्या ठिकाणून तुम्ही डिरेक्टली हा डाउनलोड करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने ही माहिती होती, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा भरलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरावा आणि 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार आहे त्याचा फायदा घ्यावा, ठीक आहे। तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।